मला आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यायचे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्त करून आपण दरवर्षी आयोजित करणारा सामाजिक उपक्रम या ठिकाणी त्यावर्षी पुन्हा एकदा करताय. मी पुन्हा एकदा केदार भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरं मला माफी मागायची आहे आमच्या सगळ्या या लहानग्या सहकार्यांची, सर्व शिक्षिका शिक्षकांची, पाहुण्यांची, की माझ्यामुळं आपल्या सगळ्यांना खूप दीर्घकाळ वाट पाहावी लागली. एकीकडे आपण सारी मंडळी आपापल्या परीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय, आपापल्या परीनं आपल्या परिसरामधल्या पनवेल शहरामधल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सातत्यानं सहभागी होत आहे. मला आनंद आहे की तुमच्या सहभागामुळे आज हा कार्यक्रम अधिक चांगला, अधिक सुंदर होऊ शकला आणि तुमच्या सामाजिक जाणीवेमुळे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इथून घेऊन जाता येणार आहे. कोणी वया घेऊन जाईल, कोणी शैक्षणिक साहित्य घेऊन जाईल, तर कुणी अशाच पद्धतीनं चांगलं सामाजिक कार्य उभं करायची प्रेरणा घेऊन जाणार आहे. मी एक छोटंसं आवाहन केलं की वाढदिवसाला गुच्छ देऊ नका, वाढदिवसाला केक कापू नका, वाढदिवसाला बॅनर लावू नका. ज्यांनी ऐकलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी ऐकलं नाही, ज्यांनी केक कापून घेतला, ज्यांनी गुच्छ दिला, ज्यांनी बॅनर लावले, त्यांना मी आवाहन करतो की सुकन्या समृद्धी योजना, या सुकन्या समृद्धी योजनेच्यासाठी आपण एका मुलीचा जर खर्च केला एका वर्षाचा 1000 रुपये, तर त्यातून पुढे वर्षानुवर्ष त्या मुलीला शिक्षणासाठी, अन्य कार्यासाठी त्या माध्यमातून मदत होऊ शकते. इथं मुली असू द्या किंवा मुलं असू द्या, यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी परिसरातले आपले सर्व नेते झटतायत, कष्ट करतायत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये एक मोठी या ठिकाणी मदत या निमित्तानं होते आहे. ही अशी मदत सातत्यानं होत राहू द्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या पाठबळांमुळे या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ द्या इतकंच या निमित्तानं मागतो. चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी या निमित्तानं आपण मला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करून टाकतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. आज या इथे वसंतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वयावर शैक्षणिक साहित्य वाटप हे आयोजित करण्यात आलेलं आहे. मुलामध्ये तर आपण नेहमी पाहतो की एक आमदार हा कसा असतो, तर मग जो नेहमी सांगता मोठ्या मोठ्या सोन्याच्या चैनी घेऊन फिरणारा आणि सांगता इथे मुजोरपणा असलेला, तोंडावरती सांगता सर्वांना अगदी सांगता दुसऱ्याबद्दल सांगता कधीही चांगला भाव नसलेला असे आमदार आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याच्यामध्ये एक सुसंस्कृत सर्वांना सामावून घेणारा, सर्वांना वेळ देणारा, सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा, अगदी रात्रीचे 12 वाजत, 2 वाजत, 3 वाजत कधीही ते उपलब्ध असलेला असा एक तरुण, असा एक आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर यांच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे. आपल्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपण नेहमी पाहत असतो की एखादी शाळा आणि ते पण नगरपालिकेची, महानगरपालिकेची शाळा ही कशी असते, तर मग त्याचा रंग उडालेला, त्याच्या खिडक्या तुटलेल्या, त्याचा जिना आहे, जिन्यावरती पाणी पडत असलेलं, गटारं सांगता फुटलेली, अशी स्थिती एक सांगता इथे शाळांची असते. आणि आपण या इथे शाळा पाहत आहोत, एवढी सुंदर अशी शाळा महानगरपालिकेने आपल्या जो उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याच्या मागे आहेत आमदार प्रशांतदादा ठाकूर. आपण अनेक शाळा पाहतो, किती सांगता त्या खाजगी शाळा असतात, परंतु त्या शाळांचं शिक्षण कसं, त्या शाळांचा आणखी सांगता त्यांच्या बिल्डिंगी कशा आणि त्यांच्या इथं सोयी सुविधा कशा. परंतु आज आमच्या इथे एवढे चांगले चांगले शिक्षक आम्हाला इथं लाभलेले आहेत, एवढ्या चांगली चांगली बिल्डिंग आम्हाला या इथं लाभलेली आहे, चांगलं चांगलं आम्हाला सांगता इथे सुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या मागचा आग्रह हा कोणाचा असेल, तर तो आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना कार्य कर्तव्य दक्ष आणि कार्यसम्राट हे आपण समजत असतो. असे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे.
या वाढदिवसाच्या निमित्ताने मग सांगता काही जातात त्यांनी इतर इतरांच्या अर्थ काही कुठला लावण्यांचा कार्यक्रम ठेवलेला नाहीये आणि दारू पिण्याचा कार्यक्रम ठेवलेला नाहीये तर या इथं त्यांचे कार्यकर्ते केदार भगतजी यांनी शैक्षणिक वाटप शैक्षणिक साहित्याचा वाटप ठेवलेला आहे किंवा आणखी आजच्या दिवशी नेत्र चिकित्सा शिबिर ठेवलेला आहे अशा प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम ज्याच्यामुळे या इथं लोकांचं कल्याण होऊ शकेल अशा प्रकारचे कार्यक्रम हे ठेवलेले आहेत खरोखर माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी केदार भगतजी यांनी इथं ठेवलेला कार्यक्रम खरोखर अत्यंत चांगला असा कार्यक्रम आहे केदार भगत यांना मी गेल्या 10 वर्षापासून ओळखतो खरोखर तरुणांच्या सोबत राहणारे तरुणांच्यासाठी धावून जाणारे तरुणांचं इथं सांगणार कशा प्रकारे इथं प्रगती होऊ शकेल यासाठी धडपडणारे असे केदार भगतजी यांनी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे खरोखर चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यांच्या त्यांच्या पद्धतीला साजेस आणि तुमच्या सुद्धा पद्धतीला साजेस अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो आणि तसेच लोकनेते रामजी ठाकूर यांच्या माध्यमातून साजापाप्रमाणे शैक्षणिक साहेब वाटर वयाभाटर कार्यक्रम पोहोचत असतो नुकताच इथल्या एक शिक्षिकाने या शाळेसंदर्भात माहिती दिली खरोखरच आम्ही सभागृहामध्ये असतो परेश ठाकूर जी मेहनत या शाळेसाठी घेतली ती आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेली आहे त्यांनी स्वतः इथं उपस्थित राहून शाळेची बांधणी कशी आम्हाला पाहिजे त्याचं रंगरंगोटी कशी कोडी कशी आम्हाला पाहिजे ही स्वतः परिषदच्या माध्यमातून आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आयुक्तसाहेब प्रणिती देशमुख या वास्तूसाठी त्यांनी तो पुढाकार घेतला आणि खरंतर आपण आभार तर प्रशांत ठाकूर यांचे मानलेच पाहिजे कारण या शाळेच्या नावाचे पण भरपूर वाद झाले होते पण त्या वादाला निवडून करून आज ही वास्तू इथं उभी राहिली आणि त्या शिक्षकांनी इथं सांगितलं का इंग्लिश मिडियम शाळेसाठी इथे एवढी रांग लागली आहे म्हणजे ॲडमिशन भेटत नाही खरोखर वस्तुस्थिती आहे आता मी चक्रवर्ती राहतो तर माझ्याकडे शाळा क्रमांक 7 पदवी महानगरपालिकेची शाळा जी आहे आणि उद्योग शाळा क्रमांक 11 खरोखर तर या पट जो वाढतो इथे लहान मुलांकडे म्हणजे शिक्षणासाठी आपण इथं इतर शाळा कॉलेजमध्ये आहेत त्याच्या शाळेचा कमीत कमी तिकडे गेली जेव्हा दुसरीकडे ॲडमिशनला गेलो तर 50,000-70,000-80,000 रुपये लागतात पण पदवी महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून दर्शनतही यांच्या पाठपुराने इंग्लिश मिडियमचे वर्ग इथे चालू झाला होता आणि त्या माध्यमातून लोकांची वाढती मागणी या इंग्लिश मिडियमचा वर्ग चालू करण्यासाठी आणि लोकांचा वाढता उत्तीर्ण प्रतिसाद हा आपण पाहता या शाळेचं नाव लवकर लवकर होईल मी सर्वांना शिक्षण विभागाला विनंती करेन का या शाळेचं नाव आपलं रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये व्हावा ही आपल्याला आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आणि इथले पुढील पाल्य ह्या वयावाटेपाचा कार्यक्रम असून वयावाटेपा पुस्तक घेऊन आपल्या जागेत घेऊन असून त्याचा अभ्यास करून आपल्या पुढे जायचं आहे येथील शिक्षक वर्गांचं नाव मोठं करायचं आहे आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आहे ही सदिच्छा इथं आपण देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या भाषण करण्याची वेळ आहे लहान मुलांपुढे भाषण काय करायचं पण आपल्या पंडितचे सन्माननीय अतिशय कर्तव्यदेश आणि अतिशय कर्मचारी आमदार असले प्रशांत ठाकूर याचा वाढदिवस म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आनंदाचा आणि एक परवडीचा दिवस आहे आज संपूर्ण पनवेल तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे आवाहन केलेलं आहे आम्हाला कार्यकर्त्यांना केले नागरिकांना केले की तुम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ वगैरे आणू नका बॅनर्स लावू नका पण सामाजिक सेवा कार्य जे आहे लोकांना आणि समाजाला उपयोगी पडेल लोकांना मदत होईल नागरिकांना मदत होईल विद्यार्थी विद्यार्थी मदत होईल अशा पद्धतीचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम आपण आयोजित करा अशी त्यांनी सूचना केली आणि मग त्यालाच अनुसरण आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल शहरामध्ये पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये
आमच्या भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे नगरसेवक असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आज दिवसभरामध्ये संपन्न होत आहे. मी खरोखरच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना त्यांनी जे समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे किंवा आमदार म्हणून त्यांची जी तिसरी टर्म आहे, या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी जी वेगवेगळी विकास कामं केली आहेत, जनतेच्या उपयोगी अशी लोकोपयोगीची कामं केली आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज आपल्याला इथे या ठिकाणी वया आणि जे शैक्षणिक साहित्य वाटप केलं जाणार आहे, हे वाटपाचं जे जे वया देण्यात येतात ते शैक्षणिक साहित्याचा चांगला याचा आपण चांगला सदुपयोग करा आणि याचा सदुपयोग करून आपण चांगल्या मध्ये शिक्षण घ्या आणि या ठिकाणी एक आदर्श विद्यार्थी बना. आदर्श विद्यार्थी बनसना चांगलं शिक्षण घेऊन या देशाचे सुजाण आणि सुदृढ नागरिक बना आणि अशा पद्धतीने नागरिक बना किंवा आपल्या कर्तृत्वामध्ये आपल्या आपल्या अंगामध्ये जी धडाडी आहे, जे कर्तृत्व आहे, त्याला अनुसरून एक आपण चांगले विद्यार्थी बनून एक चांगल्या ठिकाणी आपण या ठिकाणी शिक्षण घ्यावं अशी आपणास या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि शिक्षण घेत असताना मी एवढे सांगेन आपल्या बालमित्रांना मित्रमंडळींना की आपण या ठिकाणी ज्यावेळी देशाचे सुजाण आणि सुदृढ आणि देशाचं भवितव्य घडवणारे जेव्हा नागरिक बनाल तेव्हा निश्चितपणे आपल्या या शाळेचं आपल्या या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत, जे शिक्षक वर्ग आहेत, त्यांना अभिमान वाटेल अशा म्हणजे कामगिरी निश्चितपणे आपल्या हातून होईल आणि या शाळेचं आणि पनवेल महानगरपालिकेचं नाव उज्ज्वल येईल अशी मला निश्चितपणे खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढे या ठिकाणी मोठा कांदा या गावात घाटा कांदा गावात एक कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी जाण्याची अनुमती मागतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. प्रशांत दादा हे आपल्या पनवेल तालुक्याचे आमदार आहे आणि आमदार साहेबांचा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्ते हे कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्याच्या रूपाने साजरा करत असतो. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप हे संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे. केदार भगत आणि त्यांच्या सहकार्याने सुद्धा आज जे हे शैक्षणिक साहित्याचं वाटप ठेवलेलं आहे त्याबद्दल मी केदार भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं खरोखर कौतुक करतो. कारण वाढदिवस हा बॅनर आणि बुके देऊन माझा साजरा करू नका असे अहवाल माननीय आमदार साहेबांनी केलं आणि त्याला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मी केदार भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य फार चांगलं आहे. विद्यार्थ्यांना आमच्या दृष्टीने गरीब गरजू पण आपण सर्व विद्यार्थ्यांना शाळेतून जो करतो केदारने जे काम करतो उत्कृष्ट कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा शुभेच्छा. परंतु हे सगळं काम करीत असताना आपण काहीतरी समाजाला देणं लागतो ही भावना केदारसारख्या एका तरुणामध्ये ना सगळ्या तरुणांमध्ये देऊन राहिली पाहिजे, तरच आपण काहीतरी करतो. परंतु हे सगळं करीत असताना आज आपल्याला ह्या तरुणांना घडवायचं आहे. ते घडत असताना या मराठी शाळेमध्ये त्या असतात आहे, इंग्रजी शाळेच्या माध्यमात घडत आलेलं आहे. परंतु या मराठी शाळेतून जे काही आपण घडवणाऱ्या जे घटनाचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी त्या खरोखरच आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा फार महत्त्वाचा आहे. हा इतिहास इंग्लिश शाळेतून आपल्याला शिकता येत नाही. आज आपण स्वतंत्रपूर्व काळातील लोकांना त्या बाबतीतची भावना जी काय त्या लोकांनी जो त्याग केलेला आहे तो त्याग फार महत्वाचा आहे. तो शिकवणं फार महत्वाचं आहे. इंग्रजी शाळेत गेल्यानंतर तो काय होतो काय बोलतो याला महत्व नाही. आपली आई काय करते, आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं, जी कर्मदाता आणि जन्मदाता ह्या ज्या काही गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टीची जोपासतो तोच आपला खरा तरुण उभा राहतो, तोच नागरिक होतो, तोच उद्याचा राजकीय दृष्ट्या पंतप्रधान आणखी कोण काय होत असतो होईल. परंतु हे होत असताना आपल्याला सुद्धा या राजकीय दृष्टिकोनातून कुठेही आपल्याला बघायचं नाही, पाहायचं नाही. आपण फक्त आपला अभ्यास वाचा आणि मोठे व्हा, धडे घ्या, अशा पद्धतीची एक आपल्या पद्धतीने एक प्रेरणा आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. आणि ती घेत असताना आपण आपल्या जगामध्ये एक आदर्श आपला नाही तर आपल्या आई वडिलांचा, ह्या भागेचा, या पनवेलचा, या महाराष्ट्राचा, आपल्या प्रत्येक ठिकाणी देशाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माध्यमातून तो जगासमोर आला पाहिजे, तरच आपल्या जगण्याला आणि आपल्या शिक्षणाला महत्त्व आहे. एवढं बोलून माझी रजा घेतो. जय हिंद. जय महाराज.
चांगले संपर्क करत आहे आणि चांगले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम निघत करत आहे. टाटा गावचे इतर कामाच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर गेल्या वर्षी या ठिकाणी 4 वर्ष नगरसेविका
सरकार भगतवणी यांच्यावरती उपस्थित सगळ्यांची नावं मला घ्यायची आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांचा सत्कार व्हायचा आहे त्या गुणवंत विद्यार्थी या शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षिका उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा छत्री वाटपचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे असे सर्व ज्येष्ठ नागरिक भगिनी आणि मनोहर म्हात्रे यांच्या सोबतीनं रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणारे आमचे सर्व सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि मी सगळ्यात आधी या कार्यक्रमासाठी आपण सारी मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल आणि या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. खर तर माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे तो वाढदिवसा म्हणून नाही तर आज या दिवशी आपल्यासारख्या अनेकांचे आशीर्वाद मला लाभत आहे आणि ते घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मिळाली याबद्दल मला खर तर धन्यता वाटते. आपण सारे ज्येष्ठ नागरिक आहात, आपण सर्व सहकारी आहात, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या पाठबळामुळे मला किंवा माझ्या सर्वसोबत सर्व सहकाऱ्यांना आजवर काही ना काहीतरी काम करता आलंय. आपल्या सूचना आणि आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी यामुळे कामामध्ये अधिक चांगली प्रगती करता आली आहे आणि त्यामुळे मी आज मनोहर म्हात्रे यांचं रत्नदीप स्पोर्ट्स क्लब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. वेगवेगळे सहकारी हा सगळ्यांपासून गुच्छ देत आहे, कोणी बॅनर लावले, कोणी केक कापत आहे, पण या सगळ्यातून उत्सव साजरा होईल. पण जेव्हा आपण लोकांना काहीतरी देऊ शकू, लोकांनी आजवर आपल्याला खूप काही दिलं, त्याची परतफेड आपण काही अंशात करू शकू, तर मला असं वाटतं की ते समाधान एक वेगळं समाधान आहे. या गावातल्या सगळ्या आमच्या ज्येष्ठ माता भगिनी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ, या ठिकाणी काका मामा सगळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष या गावाच्या हितासाठी काम केलं, ज्यांनी वर्षानुवर्ष या परिसराला या आमच्या परिसरामधल्या तरुण मंडळींना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं चालण्याच्या दिशेनं आशीर्वाद दिलेला आहे, एक नवा दृष्टिकोन दिलेला आहे, त्यांचा सन्मान करता येणं ही खरी या ठिकाणी सामाजिक सेवा आहे. आणि म्हणून अशी सामाजिक सेवा या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी मनोहर म्हात्रे यांनी रत्नदीप स्पोर्ट्स क्लबनं आजच्या दिवशी केलं आणि करता करता इतक्या सगळ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी या पुण्य कामामध्ये आपला हातभार लावण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी मनोहर म्हात्रे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज वेगवेगळ्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ऑगस्ट महिन्यामध्ये करतो, पण आरोग्य शिबिर जे आपण ऑगस्टमध्ये करत असतो यावेळेला आपण ठरवलं की त्याचं आयोजन हे आपण याच्या पुढे 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करावं. तर या वर्षाचं आपलं आरोग्य शिबिर हे 2 ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्यापैकी अनेकांनी उपस्थिती दर्शवावी अशी सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतो. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होत आहे, इथे अदिती प्रकाश म्हात्रे कॉम्प्युटर इंजिनियर झालेले आहेत, राहुल गुप्ता यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये 89.50% मिळवलेले आहेत, त्याचं या ठिकाणी काळ्या वाजवून आपण सगळ्यांनी अभिनंदन करावं की रत्नदीप पोस्टरच्या माध्यमातून जसं गावातल्या सगळ्या मुलांचा सत्कार होतोय, गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार हा या निमित्तानं या ठिकाणी होतोय. मग कॉमर्सचे पदवीधर असतील, त्याचबरोबरीनं या ठिकाणी सायन्स आर्ट्स कॉमर्स या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगले मार्क मिळवले, पुढच्या आयुष्यामध्ये
तुम्हाला उत्तुंग यश मिळावं अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो. खर तर तुमच्या सगळ्यांच्या या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही सर्वजण हे तुमच्या सोबत सातत्याने राहणार आहोत. अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. कारण सर्वसामान्यांना वाटते म्हणून माझे दरवर्षी या सर्व देशांना शेतीचं वाटत पावसाळा आला की सर्व लोकांना शेती मिळेल ही आशा प्रत्येकाला आहे. आणि म्हणून आजच्या एका चांगल्या दिवशी त्याने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. मी मनापासून त्याला अभिनंदन करीन, त्याला धन्यवाद देईन की असेच कार्यक्रम तुम्ही नेहमी ठेवत चला, औरंगाबाद जनतेची सेवा करत चला. आणि आमदार साहेबांनाही सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नरेंद्र मोदी जी यांनी जी आयुष्यमान भारत ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना ही लॉन्च केली. त्या अंतर्गत सर्व नागरिकांना बहुतांश सर्व रोगांमध्ये मग सांगतात त्यांना ज्या वेळेला आवश्यकता पडेल त्या 5 लाखापर्यंत असं त्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी त्यांनी ही योजना ही त्यांनी लॉन्च केली. आणि त्याचबरोबर राज्य सरकारतर्फे सुद्धा आभा कार्ड योजना ही सुद्धा देण्यात आली, जेणेकरून केंद्र सरकारच्या योजनांमध्ये ज्या गोष्टी कव्हर झालेल्या नाही आहेत त्याच्यातील बहुतांश गोष्टी या राज्य सरकारकडून देता येतील. ह्यासाठी तर मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या डबल इंजिन सरकारने जे या इतर या सुविधा या जनतेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर ही योजना ह्या योजनेचा फायदा हा नागरिकांना व्हावा ह्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व UPSC सेंटरच्या माध्यमातून ही सेवा हे आभा कार्ड योजना ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येते. त्याचबरोबरीने माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय समीर कदमजी आणि माझी नगरसेविका माजी प्रभाग समिती सभापती सौ संजना कदम मॅडम ह्यांच्या माध्यमातून या इथं जनतेच्या पर्यंत थेट ही योजना पोहोचवण्यात येत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा फायदा होऊ शकेल. जेणेकरून ह्या आभा कार्ड जर असेल तर त्याच्यामुळे त्यांना इतर राज्यांमध्ये जर ते गेलेले असतील आणि तिथे त्यांना आवश्यकता पडली, म्हणजे समजा आपण अमरधाम योजना यात्रेसाठी आपण बाहेरच्या राज्यामध्ये गेलेलो आहोत, किंवा आपण इतर काही कारणाने आपण बाहेरच्या राज्यात गेलेलो आहोत, किंवा आपल्या महाराष्ट्र किंवा खारघर म्हणजे हा एक कॉस्मोपॉलिटन असं हे शहर झालेलं आहे, या इथे सर्व बंगाली राहतात, या इथे पंजाबी राहतात, या इथे मग तामिळनाडूचे नागरिक राहतात, हा सर्वांचा खारघर हा सर्वांच्या हक्काचा आहे. तर ज्या वेळेला ते गावाला गेलेले आहेत आणि तेथे त्यांना आवश्यकता पडलेली आहे तरी त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटावा यासाठी हे कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. तर ह्या म्हणून सांगता हे कार्ड याचं वाटप हे या इथे माननीय समीर कदमजी आणि सौ संजना कदम मॅडम यांच्याद्वारे या इथं काढण्यात येत आहे. त्याच्याबद्दल खरोखर एक सांगता चांगल्याचा उपक्रम आपण इथे घेतलेला आहे. माझ्या आपल्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा.
मान्यवर समोर बसलेले सगळे मान्यवर रुग्ण माझे कर्मचारी आणि आज ज्यांचा आपण सत्कार सोहळा ठेवले आहे ते माझे सगळे विशेष तज्ज्ञ मागे जे बसलेले मंडळी आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जसं आम्ही ओध घेतो त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं आहे आणि इथे येऊन आपल्या सेवा द्यायचं आपल्याला कबूल केलं आहे. पनवेलकरांचं जे आरोग्य आहे त्यासाठी त्यांनी आपला वेळ देण्याचं कबूल केलं आहे आणि त्यांच्या सेवा आपण शुभारंभ आजपासून चालू करत आहोत. हाच आजचा कार्यक्रम आहे. आजचा दिवस हा खूप चांगला आहे कारण आज आपले सर्वांचे लाडके मान्यवर आपले आमदार प्रशांतदादांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सगळीकडेच कार्यक्रम होत आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे आपलं तज्ज्ञ डॉक्टरांचं जे सेवा सुविधा चालू होणार आहेत आजपासून त्यामुळे आज खूप चांगला दिवस मी मानतो. मी सगळ्यांचं ह्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तज्ज्ञांच्या सेवा कशा देण्यात जाणार आहेत त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतो. आपल्याकडे 6 आरोग्य केंद्र असणार आहेत. सर 6 आरोग्य केंद्र जे आहेत आपली त्या 6 आरोग्य केंद्रांमध्ये आपल्याला 7 प्रकारचे तज्ज्ञ मंडळी तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला सेवा देणार आहेत. त्यापैकी बालरोग तज्ज्ञ एम डी मेडिसिन म्हणजे भिषक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या सेवा आहेत. त्या आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी 5 ते 9 ह्या दरम्यान चालू राहणार आहेत. आणि आपल्याकडे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्रतज्ज्ञ स्किन डर्मॅटोलॉजिस्ट आणि आपले ENT कानना घसा तज्ज्ञ आणि सायकॅट्रिस्ट हे जे 4 सेवा आहेत त्या आपल्याला 15 दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून 2 अशा सेवा आपल्याला 5 ते 9 हाच वेळ आपल्याला NVHM म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्यामार्फत ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण चालू करणार आहोत. जसं मला आमदार साहेबांनी हे सुचवलं होतं की तज्ज्ञांच्या सेवा आपल्याला मिळायला पाहिजेत. माननीय आयुक्त साहेब आणि परेश दादा आरोग्याच्या सेवा सुविधा या आपल्याकडे बळकटीकरण करण्याचा यांनी ध्यास घेतलेला आणि त्याच्यामार्फत आम्हाला मार्गदर्शन देत असतात. कंटिन्युअस सपोर्ट असतो, मार्गदर्शन असतं, त्याप्रमाणे आपण ह्या सेवा सुविधा वाढवत आहोत. मागेच आपण 2 महिन्यापूर्वी साहेब आपण 3 नवीन UPSC आणि 4 नागरी उपकेंद्र याच्या आपण सेवा सुविधांचं आपण दादांच्या हस्ते आपण लोकार्पण सोहळा केला होता. अजून एक येत्या काही म्हणजे महिन्याच्या आतमध्येच आपण 3 ठिकाणी म्हणजे कळंबोली, कामोटे सेक्टर 22 आणि खांदा कॉलनी इथे आपण नवीन आरोग्य केंद्र म्हणजे UPSC 2 आहे ते भाडे तत्वावरती आणि एक आपलं कळंबोलीचं जे ऑफिस आहे त्याच्यासमोरच आपल्याला एक अंगणवाडीची जागा होती त्याच्यामध्ये आपण चालू करणार आहोत. वैद्यकीय अधिकारी यांचं आपल्याला तिथे नियुक्ती करण्याची तयारी थांबलेलं आहे. स्टाफ आपला आलेला आहे तर ते लवकरच आपण चालू करूया. 2 नवीन उपकेंद्र आपण चालू करायचं आपण मानस ठेवलेलं आहे. त्याचं पण वैद्यकीय अधिकारी यायची वाट पाहत आहोत. HLL मार्फत म्हणजे एक लॅब आहे आपली हिंदुस्थान लॅब ते महाराष्ट्र शासनाने त्यांच्याबरोबर टाईप केल्या आणि त्याच्या सेवा सुविधा आपण इथे देत असतो. 40 प्रकारच्या टेस्ट आपल्या इथे मोफत होतात. आता माननीय आरोग्यमंत्र्यांनी काल बरोबरच मला वाटतं सांगितलं डिरेक्टिव दिले की सगळ्या सेवा सुविधा मोफत होणार आहेत. आरोग्यसेवा सगळ्या रुग्णालयात पण मोफत होणार आहेत. म्हणजे इथून पुढे कदाचित शासन असं हे घेत आहे स्टेप की केस पेपरचे पैसेही घेतले जाणार नाहीत. सगळी सेवा 0 cost एकाही रुग्णाला स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला लागणार नाहीत. जो रुग्ण आपल्याकडे येईल कुठल्याही संस्थेमध्ये त्यांना 1 रुपया न खर्च करता आपल्या सगळ्या सेवा सुविधा आपल्याला पोचवायच्या आहेत. तीच संकल्पना आपली पनवेल महानगरपालिकेची आहे. दादा आपल्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या UPSC आहेत तिथे आपण हे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनाही आपण जेव्हा त्यांनी पुढे सरसावलं की आम्ही सेवा द्यायला तयार आहोत त्यांना एक मामूली म्हणजे एकदम कमी मानधन मिळत आहे NHM मार्फत. आपण त्यांना काय देत आहोत की ते आले पेशंटसाठी तिथे उपस्थित राहिले की 2000 रुपये आणि त्याच्यानंतर प्रत्येक पेशंट पाहिले की 100 रुपये असे 5000 रुपये एका विजीला त्यांना मिळणार आहेत. त्यांचे ऑलरेडी प्रॅक्टिस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतात. हे मानधन त्याच्यासाठी खूप शुल्क आहे. परंतु आपण जर पेशंटचा फ्लो आपला वाढला तर आपण पनवेल महानगरपालिकेतर्फे आयुक्त महोदयांनी सगळ्यांना सांगितलं पेशंट वाढले तर आपण पालिकेतर्फे त्यांना मानधन वाढवून देऊयात. फक्त आपल्याला एकच आहे की आम्हाला पेशंटकडून 1 रुपया खर्च झाला नाही पाहिजे. जे मेडिसिन्स ह्यांनी आपल्याला सांगितले ते सगळे मेडिसिन आपण प्रोक्युअर घेतलेत आणि मला वाटतं की आपले जे औषधं आहेत ती अतिशय स्टँडर्ड आहेत. त्यांनी सांगितलेले ते त्यापर्यंत आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. तर ह्या सगळ्या सेवा सुविधा आपल्या पनवेलकरांना कशा मिळतील ह्यासाठी मी आज म्हणजे सगळ्या माझ्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पनवेल महानगरपालिकेमार्फत सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांपर्यंत जाऊ देत हा मेसेज पोहोचू देत की आपल्याकडे ह्या सगळ्या सेवा सुविधा पोहोचलेल्या आहेत आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा नागरिकांनी. मी एवढं बोलून दादांना बोलून आजच्यापासून जे हे स्पेशालिस्ट आहेत विशेष तज्ज्ञ आहेत
यांच्या सेवेची सुद्धा आज या इथे सुरुवात होत आहे आणि आज माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा वाढदिवससुद्धा आहे। तर ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या सेवासुद्धा या इथे सुरू होत असताना पाहून खरोखर मला आनंद होत आहे की आजचा दिवस हा खरोखरच नक्कीच सोनेरी क्षणाचा असा हा दिवस आहे। मुळामध्ये पनवेल महानगरपालिका आपली महानगरपालिका 2016 साली स्थापन झाली। कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राधान्यक्रम जेव्हा त्यांच्या नागरिकांना आणि इतर सर्वांनाच देण्याचा जर असेल तर तो सर्वात पहिले ही आरोग्य सुविधा, त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर इतर सर्व पायाभूत सुविधा हा नेहमीच असावा असं गृहीत धरलं जातं आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही असावं असं वाटत नाही आहे। मुळामध्येच आरोग्य सेवेची आवश्यकता ही किती आहे हे आपण नुकतंच सांगता, आपण ज्या प्रकारे कोरोना आला त्यानिमित्ताने आपण पाहिलेलं असेल की ज्या वेळेला सर्व डॉक्टर हे घरातूनसुद्धा बाहेर पडणं हे मुश्किल झालेलं होतं आणि अशा वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या सर्व या इथं आरोग्य सेवकांनी, मग ते डॉक्टर असतील आणखी सांगता त्याचबरोबर सांगता त्याचे सर्व सहकारी असतील, यांनी इतक्या चांगल्या रीतीने या इथे ही सेवा दिली आणि त्यामुळेच कोरोनासारख्या मोठ्या अशा या महामारीला आपल्याला तोंड देता आलं आणि खरोखरच अशा ह्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचा नक्कीच सांगता आम्हाला आपल्या सर्वांनाच सांगता अभिमान आहे की आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये अशा सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते या इथे रुग्णांची सेवा होताना आपण पाहत असतो। खरोखरच चांगल्या प्रतीने या इथे या सर्व नागरिकांना या सर्व सुविधा ह्या दिल्या जात असतात आणि ह्या सुविधा ह्या माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब असतील किंवा उपायुक्त सचिन पवार साहेब असतील, त्याचबरोबर गोसावी साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी देत असतात। तर आणि ह्याच्यामध्ये जर आज विशेषज्ञांचं जर या इथे मार्गदर्शन या सर्व रुग्णांना भेटायला लागलं, जर त्यांची सेवासुद्धा भेटू लागली तर नक्कीच आपल्या महानगरपालिकेच्या या आरोग्य सुविधांचा दर्जा हा उंचवू शकतो आणि अशा प्रसंगी या इथे म्हणून हा जो कार्यक्रम इथे भरवलेला आहे या कार्यक्रमासाठी या इथे उपस्थित असलेले व्यासपीठातील मान्यवर माननीय आपले माजी नगरसेवक आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती माननीय हरीश केणीजी, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती माननीय ॲडव्होकेट नरेश ठाकूरजी, माननीय माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक माननीय या इथे उपस्थित असलेले प्रवीण पाटीलजी, असं नाव सारखं विसरलं होतं पटकन आता माझी दांडी उडते, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सभापती माननीय अभिमन्यू पाटीलजी, त्याचबरोबर आपल्या पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समिती अ चे वॉर्ड ऑफिसर माननीय नरेश मडवीजी, त्याचबरोबर संतोष शर्माजी या इथे उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सभापती अनिता पाटील मॅडम, त्याचबरोबर नेत्रा पाटील मॅडम या इथे उपस्थितले माजी प्रभाग समिती सभापती माननीय शत्रुघ्न काकडेजी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले माननीय माजी महिला माजी पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकरजी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले माननीय कीर्ती नवगिरेजी, माननीय वासुदेव पाटीलजी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले अमर उपाध्यायजी, सर्व या इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ आणि सर्व नगरसेवक, सर्व नागरिक आणि आज या इथं सेवा ही जी विशेषांची संज्ञा सेवा ही चालू होणार आहे यासाठी विशेषतः ज्यांनी स्वतःची वेळ स्वतःचा या इथं संत देण्याचे देऊन या इथे महानगरपालिकेच्या नागरिकांचा या इथे संत त्यांना सेवा ही भेटावी, त्यांना याचा उपयोग व्हावा यासाठी ज्यांनी इथं वेळ देऊन आलेले आहेत असे माननीय डॉक्टर सी डी कुलकर्णी साहेब, डॉक्टर नेहा राठी, डॉक्टर सुयेशा भामगुडे, डॉक्टर हर्षल चौधरी, डॉक्टर हरविंदर सिंग, डॉक्टर रुमिता सिंग, डॉक्टर मनीष मिराणी, डॉक्टर राहुल भातंभरे आणि त्याचबरोबर या इतिहास असलेले पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सेवा देणारे माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, खरोखरच एक सोनेरी असा हा दिवस आहे। आपल्याला आपण नेहमीच आपण आपल्या पनवेल महानगरपालिकेचा आरोग्य सेवेचा दर्जा
हा नेहमीच उत्कृष्ट असावा याच्यासाठी आपण धडपडत असतो आणि आपण सर्वजण त्यासाठी तेवढ्याच तितक्याच सांगता तन्मयतेने ह्या आपलं सांगता इथं योगदान देत असता आणि त्यामुळेच आपली आरोग्यसेवा ही आपली इथे मजबूत आणि मजबूत होत चाललेली आहे. आणि डॉक्टर आनंद गोसावी हे ज्या तडफेने ज्या मनापासून या इथे सर्वांपर्यंत इथं सर्व आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात, ज्या प्रकारे सांगता येथील सेवा ही चांगली राहावी यासाठी प्रयत्न करतात, त्याचं जेवढं कौतुक करावं खरोखरच ते कौतुक कमी असेल असं मी इथं सांगू चाहतो. या इथे सांगता ते असतील आणि त्याच्याचबरोबर आपण सर्वांच्यामुळेच या इथं आपल्या आरोग्य सुविधाचा दर्जा हा उंचावत चाललेला आहे आणि म्हणून 70 ते 80 रुग्ण हे प्रत्येक दिवसाला या इथं भेट देत आहेत. ही सुविधा आहे आणखीन आणि आणखीन चांगली व्हावी या दृष्टीने या इथं विशेषज्ञ म्हणून आज हे सर्व मान्यवर आहेत, हे सुद्धा या इथं वेळ देणार आहेत. खरोखर मी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करेन की आपल्यामुळे या इथे शासकीय सेवेंवरचा विश्वास हा या इथे जनतेचा हा वाढणार आहे. आणि एक सांगता युरोपमध्ये ज्या दर्जा जो दर्जा हा आरोग्य सेवेमध्ये आहे अशा प्रकारचा दर्जा हा आपल्याला या इथं पनवेलमध्ये सुद्धा गाठता येणं शक्य होणार आहे. आणि त्या आपल्याला ह्या सुविधा देताना आणि माननीय गोसावी सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा मी इथे मी सांगू इच्छित आहे की आपल्याला ह्यासाठी जे जे काही आवश्यक आहे आणि आम्ही जर त्याच्यासाठी काही करू शकत असू तर नक्कीच सांगा आम्हाला करायला नक्कीच आवडेल. आमचे सर्व नगरसेवक सहकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व या इथे उपस्थित असलेले सर्व नेतेगण मंडळी सर्व कार्यकर्ते हे सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच सांगा इथं उत्सुक असतात. खरोखर अशा प्रकारचं कार्य हे आपण उभं केलेलं आहे, पुढील काळसुद्धा आपण अशाच प्रकारे हे आपण चालू ठेवावं. आणखीन आणि आणखीन या इथे आपण केंद्र हे आरोग्य केंद्र आपण उभी करावीत. पनवेल महानगरपालिकेने काय दिलं असं ज्यावेळेला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला जनतेने या इथं आरोग्य सेवेकडे बोट करावं आणि दाखवावं की आम्हाला हे सांगता या इथं आरोग्य सुविधा इतक्या उत्कृष्टपणे उपलब्ध करून दिल्या अशी सांगता एक स्थिती ही आज आपल्याकडे येत चाललेली आहे. पुढील काळ सुद्धा ह्या आरोग्य सेवा ह्या आणखीन आणि आणखीन सांगता कशा प्रकारे मजबूत होतील यासाठी सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया एवढंच मी या इथं मी सांगेन. आणि आज या इथे आपण या सुविधा चालू केल्यात याच्याबद्दल सर्व आरोग्य सेवेचे सर्व या इथे असलेले गोसावी सर त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषज्ञ या सर्वांचं या इथं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तारघर शहराची निर्मिती होऊन या इथे आता मोठ्या प्रमाणामध्ये या इथे नागरीकरण झालेलं आहे, परंतु या इथं सिग्नल यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खारघरमध्ये इथं ट्रॅफिक जॅम झालेलं असं दिसून येतो. आणि त्यासाठीच इथे सिग्नल यंत्रणा ही कार्यान्वित व्हावी, या इथे जास्तीत जास्त लागावेत आणि या इथे ट्रॅफिकची कोंडी होऊ नये अशी मागणी नागरिकांच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, बऱ्याच काळापासूनची होती. तरी या इथे आज त्यानिमित्ताने माननीय नीरज बाईस्कर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मग या इथे हरीश केरी साहेब असतील,
सुंदर गायकर जी असतील, समीर कदम जी असतील, किंवा त्याच्याचबरोबर अभिमन्यू पाटील साहेब असतील, शत्रुघ्न काकडे असतील, किंवा या इथं नेत्राताई पाटील असतील, त्याचबरोबर अनिता पाटील मॅडम असतील, आणि सर्व सहकाऱ्यांनी या इथं या यंत्रणेवरती ही यंत्रणा इथं कार्यान्वित व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांनी आग्रह केला. आणि त्यामुळेच आज या इथे या सिग्नलचा या इथे आता पायाभूज इथं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर सिग्नल या इथे कार्यान्वित होऊन वाहतूक कोंडी आहे ती या इथे मग सध्या थांबेल असा मला इथं विश्वास वाटतो. आणि त्याबद्दल सर्व युनिटचं मी इथं अभिनंदन करतो. धन्यवाद.